झी 24 तास एक पाऊल पुढे। बेस्ट रिक्षा, टॅक्सी, मालमत्ता कर अशा सगळ्या संघांनी मुंबईकरांचं जगणं महाग झालंय याविषयी आपण चर्चा करतो आहोत। याच विषयी आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता। प्रश्न असा होता की महायुतीनं मुंबईकरांचं जगणं महाग केलेलं आहे का, आणि त्यावर आपण बघूया काय कौल दिला लोकांनी। 74% लोक म्हणतात होय, 25% लोक नाही म्हणतायत, तर 1% लोक याविषयी तटस्थ आहेत। प्रवीणजी, तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकार आणि महापालिका यांच्यात एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार मुंबईकरांसाठी नवीन नाहीये? सध्या जी परिस्थिती तुम्हाला दिसतीये, काय मुंबईकरांसमोर वाढून ठेवलंय? मुंबईकरांच्या खिशाला इथून पुढच्या 5 वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये किती चाट बसणार आहे? मुंबईकर लोकांना राज्य शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून, अनेक योजनांच्या माध्यमातून मदत मिळत आहे। ज्या बोगद्याची गोष्ट सन्माननीय राहुल शेवाळेजींनी केले, त्या प्रकल्पामध्ये 1071 कोटीचं अनुदान हे राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला दिलेलं आहे। आता जी गोष्ट चालली आहे ह्याची, त्यामध्ये सुद्धा 11,000 कोटी रुपयाचं अनुदान महानगरपालिकेला मिळायला पाहिजे यासाठी मागणी महानगरपालिकेने केली आहे। आणि मला संपूर्ण विश्वास आहे पाण्याच्या प्रश्नावर ज्या ज्या मदत राज्य सरकारकडून पाहिजे तेवढी उपलब्ध होणार आहे। तरी वेगवेगळ्या आता भविष्याविषयी बोलूया। अगदी साधी एक गोष्ट आहे, जसं मगाशी राज्य सरकारचा हा दूरदृष्टीपणा होता असं आपण म्हणतो आहोत, ज्या प्रकारे प्रॉपर्टी टॅक्स वाढवला त्या बाबतीत, त्याप्रमाणे सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसली आहे बेस्टचं भाडेवाढ झाल्यामुळे। बेस्टला जर अनुदान दिलं असतं, सबसिडी दिली असती, तर सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसली नसती, मग हे का राज्य सरकार करत नाही? नाही, निश्चितपणे बेस्टच्या ज्या ज्या विषयाच्या संदर्भात मीही सुद्धा बीएससीचा चेअरमन म्हणून तिथे राबलेलो आहे। परंतु ज्या ज्या वेळी बीएससीनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत, आता महानगरपालिकेने समजा बीएससीचा घटक, तर महानगरपालिका हे एक घटक आहे बीएससी महानगरपालिकेचा, तर वेगवेगळ्या माध्यमातून महानगरपालिका जेव्हा फायद्यात आहे तेव्हा निश्चितपणे त्यांनी 500 ते 1000 कोटी रुपये अनुदान दिलं पाहिजे। राज्य सरकारचं सांगा, आपण राज्य सरकार माहित असेल गोवा सरकारने डिझेलवर पेट्रोलवरचे जवाहरलाल नेहरू अर्बन योजना, डिझेल पेट्रोल जवाहरलाल नेहरू अर्बन योजना अंतर्गत राज्य सरकारने आपल्याला त्याच्यावरचा साधा ऑक्ट्रॉय आपण माफ करू शकलो नाही। महानगरपालिकेने ऑक्ट्रॉय सुद्धा माफ आपण करू शकलो नाही, ह्याच्या आपण बोला महानगरपालिकेवर आपण ठीक आहे। आपण म्हणून आपल्याला मी सांगतो की ज्या जवाहरलाल नेहरू अर्बन योजना अंतर्गत आपल्याला 1000 बसेसचं अनुदान आपल्याला मिळालेलं आहे, त्याच्यावरती साधी ऑक्ट्रॉय आपण माफ करू शकला का महानगरपालिका, ह्याचं उत्तर आपण द्या। माफ करायचं आपण करू शकतो, पण आपल्याची याच्याशी सर्वसामान्य नाही, या आकडेवारीमध्ये तुम्ही सर्वसामान्य मुंबईकरांना फसवू नका। लोकांना ही आकडेवारी कळत नाही। साधे माझे साधे प्रश्न आहेत प्रवीणजी, अगदी तुम्ही मला होय किंवा नाही मध्ये उत्तर द्या। बेस्टची जी दरवाढ झाली, बेस्टची दरवाढ झाली ती टाळता आली असती का? राज्य सरकार जबाबदार नाहीये, जबाबदार राज्य सरकार जबाबदार नाही। माझा प्रश्न एवढाच आहे, नाही तुम्ही मला होय ज्या व्यवस्था, नाही प्रवीणजी प्रवीणजी बरोबर आहे तुमचा, नाही तुम्हाला माझा प्रश्न कदाचित लक्षात येत नाहीये। मी पुन्हा एकदा सांगतो, मला फक्त तुम्ही हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या, त्याची जबाबदारी विषयी आपण बोलत नाही आहोत। होय किंवा नाही मध्ये उत्तर आपण असं यासाठी देऊ शकत नाही की ज्या ज्या जबाबदारी आहे त्या जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारवर झटकण्याचा जो प्रयत्न आहे ते चुकीचा आहे। बीएसटी असं तुम्हाला विचारतच नाही की हे राज्य सरकारला टाळता आलं असतं का, बीएमपीला टाळता आलं असतं का? या गोष्टी सगळ्या राज्य सरकारशी निगडीत आहे ना। ठीक आहे, आपण आपण दरवाढ झाली नसते तर केलं। ठीक आहे संदीपजी, संदीपजी बेस्टची दरवाढ आहे, रिक्षाची दरवाढ आहे, टॅक्सीची दरवाढ आहे, पाणीपट्टी वाढलेली आहे, मालमत्ता कर वाढलेला आहे, हे सगळं टाळता आलं असतं असं तुम्हाला वाटतं? मी असं म्हणणार नाही की 100% टाळता आलं असतं, पण जर आपण आपले खर्च जर नियंत्रित केले असते तर दरवाढीचा जो आवाक आहे तो निश्चितपणे कमी करता आला असता। ठीक आहे, म्हणजे उदाहरणाकरता देतो की बीएसटीचे जे येणारे पैसे आहे जे लोकांकडनं यायला पाहिजेत, पैसे म्हणजे राज्य सरकारचं पण मी म्हणेन, राज्य सरकारनी पण पैसे देणं लागतं, ते पैसे राज्य सरकार महानगरपालिकेचे देतच नाही, म्हणजे जे करांच्या रूपात आहेत किंवा पाण्याच्या टॅक्सीच्या रूपात आपण मध्ये आकडेवारी पण जाईल, ते राज्य सरकार पैसे देत नाही, हे त्यांच्याकडनं वसूल करत नाही, आणि त्यामुळे मरतो कोण तर ती सामान्य आहेत, ते राज्य सरकार पैसे देत नाही, हे त्यांच्याकडनं वसूल करत नाही, त्यामुळे मरतो कोण
ती सामान्य जनता पण, कारण हे आकडे दाखवणार शेवट नक्की. आज महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असणं आकडे दाखवणार की एवढे 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 लॉस मुळे मग आम्हाला कर वाढवायला पाहिजे. अहो पण जे येणं वसूल आहे ते तुम्ही वसूल केलं तर सामान्य माणसाला बोजा पडणार नाही. वाढ झाली आहे 20 महिन्यामध्ये, दुसऱ्यांदा भाव वाढ झाली आहे. भाववाढीचा हिशोब ठेवता येत नाहीये सध्या प्रवीणजी, कुठल्या भाववाढीविषयी तुम्ही बोलताय? महागाई कोणामुळे वाढली आहे? केंद्राच्या सगळ्या धोरणामुळे महागाई वाढली आहे. प्रवीणजी तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही महागाई संदर्भात. महागाई वाढली पाहिजे तुम्ही सगळ्या चुकीच्या धोरणांमुळे. ठीक आहे, वाद मुंबईकरांसाठी नवीन आहे. रमेश जी तुम्ही काय सांगाल, हे टाळता येणं शक्य होतं? ही जी भाववाढ आहे ही काही अंशाने सहज टाळता आली असती. एक म्हणजे आपल्या संबंध कामकाजामध्ये जी छिद्र आहेत, मगाशी देशपांडे म्हणाले त्याप्रमाणे, ही जर काही अंशाने आपल्याला बुजवता आली असती की ज्या ठिकाणी आपण व्हेरिएशन्स होतात कॉन्ट्रॅक्टमध्ये, काही ठिकाणी एस्कलेशन होतात, काही ठिकाणी त्याच त्याच प्रयोगावर आपण वारंवार अलोकेशन करतो, ठीक आहे जे असेल ते, आणि या सगळ्या गोष्टींच्या मधून, कारण एवढ्या मोठ्या ह्यूज इन्स्टिट्यूशन मध्ये आपण जरी समजा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस गृहित धरले तरी सुद्धा जे मटेरियल लॅप्सेस आहेत त्या मटेरियल लॅप्सेसवर नीटपणानं बंधन आणता आलं असतं. स्टँडिंग कमिटीची भूमिका ही नेहमी अशी असायला पाहिजे होती की वॉलडॉग सारखी असायला पाहिजे होती. प्रशासनाने केलेल्या कुठच्याही चुका किंवा हेराफेरीवर जर नीटपणानं लक्ष ठेवणं हे जर स्टँडिंग कमिटीकडनं झालं तर अशा प्रकारची जी भाववाढ आहे तिला काही अंशी आळा घालता आला असता. आता उदाहरणार्थ मी फक्त एवढंच सांगतो प्रॉपर्टी टॅक्सच्या बद्दल. प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भामध्ये मार्केट व्हेरिएशन्सवर प्रॉपर्टी टॅक्सचे रेट ठेवलेले आहेत. आता मार्केट व्हेरिएशन्स म्हणजे हा काही सेन्सेक्स आहे का की या आठवड्यात सेन्सेक्स कोसळला म्हणजे मार्केट रेट कोसळले, प्रॉपर्टी टॅक्स जर कोसळला तो प्रकार येईल पण आता हळू नाही. पण तेच हे डेंजरस इतकं आहे. ही फ्लेक्झिबिलिटी जर इथे राहिली तर एका आठवड्यात एक तुमचा हा असणार प्रॉपर्टी टॅक्स, दुसऱ्या आठवड्यात दुसरा प्रॉपर्टी टॅक्स असणार, आणि ह्याच्यामधलं मग लोकांनी करायचं काय? कमी जास्त जे होईल त्याच्यामधला मीन कधी साधला जाणार? ह्याच्यामध्ये काही अडचणी आहेत पण त्या नीटपणानं रॅशनली त्याला तोंड देण्याची आवश्यकता आहे. ठीक, धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. मुंबईकरांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत, मुंबईकर शोध घेतोय. अशा चर्चा घडवून आपण या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मुंबईकरांना मिळाली असतील याची मला सुद्धा खात्री नाही, कारण माझ्याच सगळ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अजूनही क्लिअर होत नाहीयेत. मात्र ही उत्तरं शोधत राहूया आणि अपेक्षा एवढीच करूया की जरी कर वसुली केली तरी ती रास्त करा, आणि जी कर वसुली मुंबईकरांकडून केली जाते त्या प्रमाणात सुविधा मिळू द्यात. जगणं मुश्किल होत आहे, महाग होत आहे, पण ते मुश्किल व्हायला नको, जगणं सुसह्य होऊ द्या, एवढीच माफक अपेक्षा पालिकेकडून सुद्धा आहे आणि राज्य सरकारकडून सुद्धा आहे. ती अपेक्षा पूर्ण होते का हेच इथून पुढच्या काळात बघण्याशिवाय सर्वसामान्यांना तरी दुसरा पर्याय नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.